ध्यानगुरु सुभाष पत्री यांच्या हस्ते पुण्यात मराठी पिरॅमिड मेडिटेशन चॅनेलचा लोकार्पण सोहळा रविवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संपन्न होणार आहे. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणात ध्यानाने मनशांती, आनंदानुभूती, सुखशांती ही मिळवता येते असे अनेकांचा अनुभव आहे. मराठीत प्रथमच पिरॅमिड मेडिटेशन चॅनेलद्वारा सर्वसामान्यांना ध्यानाची परिपूर्ण माहिती, अनुभव, प्रात्यक्षिके, चर्चासत्रे पाहता येणार आहेत. या ध्यान कार्यक्रमाचा लाभ शहरातील शाळा, कॉलेज, लहान मुले, तरुण, शिक्षक, मध्यमवयी, प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिकांना द्यावा असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले. पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन पुणे हे पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीचं पुण्यातलं एक ध्यान प्रचार करणारी संस्था आहे आणि या संस्थेचं बेसिकली उद्देश असा आहे की घराघरामध्ये ध्यान पोचवणं आणि ते फ्रीमध्ये पोचवणं. तसेच दुसरं शाकाहार, याला पण तितकंच महत्त्व आम्ही देतो आणि त्याच्याबरोबर हे जेव्हा ध्यान प्रत्येक घराघरामध्ये ज्या वेळेला पोचेल त्यावेळेला निश्चितपणे प्रत्येक त्या घराला त्याचा आरोग्याच्या दृष्टीने आणि मानसिक स्थैर्याच्या दृष्टीने खूप फायदा होईल. आणि ही मुवमेंट आमचे ब्रह्मर्षी पत्रीजी जे आमचे फाउंडर मेंबर आहेत जे हैदराबादला असतात त्यांनी चालू केली सुमारे 30 वर्षापूर्वी आणि त्यांनी ह्या गोष्टीवरती प्रचंड प्रमाणामध्ये रिसर्च केलेला आहे आणि हेच ध्यान आम्ही जे ध्यान शिकवतो ते आनापानासती ध्यान म्हणून आहे जे गौतम बुद्धांनी चालू केलं आणि ते सुभाष पत्री सरांनी, पितामह ब्रह्मर्षी पत्री सरांनी हे सगळीकडे स्प्रेड करायला सुरुवात केली आणि आता जवळजवळ आम्ही सर्व जगामध्ये पोचलेलो आहोत या ध्यानाच्या प्रचारामध्ये.